जानता राजा मित्र परिवार और शिवसेना मध्य नागपुर ने रामपेट क्षेत्र के चिंतेश्वर मंदिर में शिव जयंती के अवसर पर महाप्रसाद का वितरण किया। शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पूर्वी विदर्भ के सह आयोजक श्री सतीश जी हरदे ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण और पूजा अर्चना कर कार्यक्रम की शुरुआत की। विधायक कृष्णा जी खोपड़े, पूर्व पार्षद अजय दलाल, पूर्वी नागपुर विधानसभा के संयोजक महेंद्र कथाने, हरिभाऊ बनित, संजय जी निखरे, नितिन इटनकर, दीपक कामवानी, दिलीप तुपकर, राजेश बंदाबूचे, तुषार ढोंबले आदि की उपस्थिति में महाप्रसाद का वितरण किया गया। इस कार्यक्रम के मुख्य उपस्थिति तथा कार्यक्रम के आयोजक विकास देशमुख ने अथक परिश्रम किया। संकल्प म्हणजे जसे शिवबा लढले आपले तसे आपण लढत राहू आणि येणाऱ्या पिढीला शिवबाचे महत्त्व कळले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज या अखंड भारताचे आराध्य दैवत आहे आणि 390 वर्षांनंतरही एका व्यक्तीची जयंती संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगात साजरी केली जाते ती इतक्या थाटात, तर त्याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप काय होतं हे त्यावेळेस त्यांच्यासोबत जे लढले मावळे किंवा त्यावेळेसची जी रयत होती त्यांनाच माहीत असेल आणि त्या 393-94 वर्षानंतरही आज आपण शिवरायांना मानतो, त्यांचं पूजन करतो म्हणजे शिवरायांचे संस्कार आजही आपल्यावर असले आहेत। शिवरायांची जे ध्येयधोरणं होते त्याच्यावर आजही देश चालतो। शिवरायांच्या इतिहासावर किंवा शिवरायांनी राबविलेले जे उपक्रम होते ज्यात पेन्शन म्हणजे आज आपल्याला पगार मिळतो किंवा सुट्या मिळतात, महिलांच्या शोषणावर जे काही आज संविधानात तरतुदी केल्या आहेत त्या सर्व छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याच्या वेळेस छत्रपती जेव्हा झाले तेव्हा त्यांनी जे नियम व नियमावली बांधली होती तेव्हा जे होते त्या पद्धतीने संविधानात त्यांची नोंद करण्यात आलेली आहे। शिवसैनिक हे बाळासाहेबांचेच आहे ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा प्रत्येक माणूस हा शिवभक्त आहे आणि ज्यावेळेस म्हणजे तुम्ही शिवसैनिक हा राजकीय प्रश्न विचारला यावेळेस तरी तुम्हाला सांगतो शिवसैनिकाची संकल्पना असा आहे की जो सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखात धावून जातो तो प्रत्येक माणूस शिवसैनिक असतो, तो कोणीही असो आणि इथे जेही आहे ते सर्व शिवभक्त आहेत, शिवमावळे आहेत आणि शिवसैनिक आहेत हीच या ठिकाणी उपस्थितांची सर्वांची भावना आहे। शिवसैनिक या नात्याने नक्कीच ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला संपवण्याचं कटकारस्थान केलेलं आहे त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाला हे समजलं आहे आणि जे राक्षसी वृत्तीचे लोक सत्तेत बसलेले आहे, सत्तेचे लालसी लोक सत्तेत बसलेले आहे त्यांना आम्ही जागा दाखवण्यापेक्षा आम्ही तर आमचं काम करणारच आहोत, पण सर्वसामान्य जनता व छत्रपती शिवरायांना मानणारे तसेच बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित प्रत्येक शिवसैनिक त्या प्रत्येक गद्दाराला व प्रत्येक महाराष्ट्रद्रोहीला इथे जमीनदोस्त करेल हे या छत्रपती शिवरायांच्या समोर शपथ घेऊन सांगतो।